रामराम मंडळी गोष्ट 1955 सालातली शम्मी कपूर आणि गीता बाली यांच्या प्रेमाची. दोघांचंही प्रेम ऐन बहरात होतं. वेळ मिळेल तेव्हा हे दोन्ही प्रेमी जीव एकत्र भेटायचे, एकमेकांशी गुजूगोष्टी करायचे. पण एकदा गंमत झाली. केदार शर्मांच्या रंगीन राते या सिनेमासाठी शम्मी कपूर यांना आउटडोअरला जायचं होतं आणि ते खूप दीर्घ आउटडोअर होतं, त्यामुळे गीता बाली अस्वस्थ झाल्या. मग त्यांनी केदार शर्मांना विनंती केली की मला या सिनेमात एखादा रोल द्या. पण त्यांच्या दुर्दैवाने त्या सिनेमात एकही स्त्री भूमिका शिल्लक नव्हती. पण प्रेम असं सहज हार मानणारं नसतं. खरं तर गीता बाली ह्या खूप प्रसिद्ध नायिका, पण रंगीन राते या केदार शर्मांच्या सिनेमात त्यांनी एक छोटीशी पुरुषाची भूमिका साकारली, केवळ शम्मी कपूर यांच्या प्रेमाच्या सहवासासाठी. जुन्या काळातली जुन्या अभिनेत्रीची ही प्रेमाची गोड गोष्ट. आज आपल्या या हप्ताबंदमध्ये आजच्या मालिकांमधल्या आघाडीच्या नायिका येत आहेत, बघूया त्यांच्या काय गोष्टी आहेत. मी आमंत्रित करतो मृणाल दुसानीस, नेहा गद्रे आणि दीप्ती देवी यांना. हप्ताबंदच्या या भागात तुमचं तिघींचंही मनापासून स्वागत. हप्ताबंद हा अतिशय सहज सुलभ असा खेळ आहे, फार टेन्शन न घेता आपल्याला खेळायचा आहे. पहिला राऊंड आहे घे दमानं, घे दमानं. या राऊंडमध्ये आपण मृणाल बरोबर सुरुवात करूया. मंजिरी असं तुझं कॅरेक्टर आहे, खूप प्रसिद्ध आणि लोकांमध्ये फार लोकप्रियता तुला मिळालेली आहे. मला सांग, तू अभिनेत्री नसतीस तर काय असतीस? अभिनेत्री नसते तर मी गायिका असते. म्हणजे मला गाणं खूप आवडतं, गायला आवडतं. मी शिकले नाहीये, पण मला असं वाटतं मी प्रयत्न केले असते तर मी कदाचित गायिका झाले असते. अरे यार, गायिका म्हणून आम्हाला तू खात्री पटवून दे. अरे बाप रे. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर धाई, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. वाळून उधळ तो जीव माय बापा, वन वायोरी चेतला. खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला ग माय, खेळ मांडला. हो उसव लगन गोत सार, आधार कुणाचा नाही. भ्यागाळल्या भुई परिजीन अंगार, जीवाला जाळी. बळ दे झुंजायाला किरुपे छिढाल दे. नवीती पंच प्राण जीवारत ताल दे. कर पल रान देवा जळला शिवार, तारे नाही धीर सांडला. खेळ मांडला मांडला मांडला, खेळ मांडला ग माय, खेळ मांडला. थँक्यू. तू न शिकता हे गाणं म्हणालीस? मला शिकायचं आहे, म्हणजे अजूनही जर वेळ मिळाला तर नक्कीच. बापरे, तू न शिकता एवढं उत्तम गातीयेस, मग शिकल्यावर तर तू काय करशील? नाही नाही, बघूया. अजा तुला हा कार्यक्रम बघत असतील तर त्यांना माझी विनंती आहे, बघा या मुलीकडे जरा. बापरे, खूप वेगळी आणि चांगली गायक आहे. तुझ्या आवाजाला एक वेगळं टेक्स्चर आहे आणि खूप चांगला आवाज आहे तुझा, गोड गातेस तू. थँक्यू. तू शिकलेली असशील असा मला डाऊट आहे. नाही नाही, खरंच नाही शिकले, पण मला शिकायची खूप इच्छा आहे. शिकायचं आहे. बरं, मी तुला मंजिरी या नावाने हाक मारू की मृणाल म्हणू? मंजिरी म्हणा चालेल. मंजिरी. बरं, मला सांग मंजिरी, तुझ्या आवडीचा सह अभिनेता कोण? चिन्मय मांडलेकर की अभिजित खांडकेकर, कुणाला मत देशील? खरं सांगू का, अभिजित आणि मी एका वयाचे आहोत. आम्ही दोघेही नवीन आहोत आणि त्यामुळे आमचं एकमेकांबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. चिन्मय मांडलेकर एक्सपिरियन्स्ड आहेत आणि खूप छान अभिनेते आहेत ऑफकोर्स, तर त्यांच्याबरोबर काम करताना मला खूप गोष्टी शिकायला मिळतात. अभिजित आणि मी, आम्ही मिळून शिकायचो, मी यांच्याकडून शिकते असं म्हटलं तरी चालेल. तुझी केमिस्ट्री अभिजित बरोबर चांगली आहे. चिन्मय बरोबर तुला थोडस दडपणही येत असेल, तो सिनियरिटीचा आहे ना. थोडक्यात तुला अभिजित आवडतो? तुम्हाला मी गोष्ट सोपी करून सांगतो ना, चिन्याला राग नाही येणार तो. दोघेही माझे खूप चांगले मित्र आहेत, म्हणजे खूप चांगले कलाकार आहेत आणि स्वभाव नाही दोघे छान आहेत. येस. बर, तुझ्यासाठीचा पहिला प्रश्न घे दमानं राऊंड मध्ये विचारा. एक गाणं ऐकूया.
माझी या प्रियाला प्रीत कळे ना माझी या प्रियाला प्रीत कळे ना या गाण्याचे संगीतकार कोण ए हृदयनाथ मंगेशकर बी श्रीकांत ठाकरे सी सुधीर फड़के डी वसंत देसाई मी हृदयनाथ मंगेशकर हृदयनाथ मंगेशकर असं उत्तर मंजिरीने दिलंय तुझं उत्तर चुकलेलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं थोडस घे दमानं राऊंड्या हो मी ते काय केलं मंजिरी दमानं बर मला सांग तुला लग्न झाल्यानंतर कुठल्या शहरात नांदायला आवडेल पुण्यात पुणे आवडतं तुला खूप आवडतं पुणे मला काय आवडतं पुण्यामधलं मला पुण्याचं वातावरणच खूप आवडतं म्हणजे मूळची मी नाशिकची आहे खरं तर पण नाशिक आणि पुणे जवळपास आहेत तर मला पुणे आवडतं पर्सनली माझी आत्या पुण्याची आहे त्यामुळे लहानपणी मी सुट्ट्यांमध्ये पुण्यात असायचे आणि बराच वेळ मी तिथे घालवलाय त्यामुळे मला पुणे आवडतं छान आहे पुण्यातले मिस्टर मग तू पाहून ठेवलंयस का नाही हो नाही नाही अजून नाही पाहिलं नाही नाही पण पुण्यातल्या तरुणांसाठी हे एक महत्वाची गोष्ट तू सांगितली आहे आज या निमित्ताने पुण्याला तुला नांदायला आवडेल बर हरकत नाही पुढचा प्रश्न मंजिरी साठीचा घे दमाना राऊंड मधला विचार वणीला कोणत्या देवीचे स्थान आहे ए अंबाबाई बी रेणुका माता सी सप्तशृंगी डी तांबडी जोगेश्वरी हे तर मी न विचार करता सांगू शकते सप्तशृंगी आणि हे उत्तर बरोबर आहे 10% रक्कम तुझ्या खात्यात जमा झाली आहे मला सांग मंजिरी तुला कोणती अभिनेत्री जास्त आवडते नेहा गद्रे की दीप्ती देवी तुम्ही असे कोंडीत पकडणारे प्रश्न का विचारता नाही हा सूर्य हा जयद्रथ असं मला ते करायचं मला वृंदा आवडते दिला आवडते हे बघा तिघी माझ्या मैत्रिणी आहेत आणि अभिनेत्री कोणती आवडते असं मी नाही सांगू शकत पण प्रत्येकीचा आपला असा एक प्लस पॉइंट आहे आपली अशी एक खासियत आहे त्यामुळे मी कोणाला नाराज नाही करू इच्छित पुढे तू राजकारणात जाण्याचा विचार आहे तुझा अहो नाही मी मनापासून सांगते बरं आता आणखी सोपा प्रश्न तुला मालिका कुठली आवडते अजूनही चांद रात आहे की तू तिथं तुम्हाला काय वाटते मी कुठलीही उत्तर न देता जाऊ का काय आता ह्याच्यात काय मला हे आवडतं बो असं आपण म्हणतो ना मला तू तिथे मी खूप आवडते तू तिथे मी जास्त आवडते तुला जास्त पेचात न अडकवतो मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो तिसरा प्रश्न मंजिरीसाठीचा घे दमान राऊंड मधला विचारा मंजिरी कोणत्या देवाला प्रिय आहे ए ब्रह्मा बी गणपती सी विष्णू डी शंकर मंजिरी म्हणजे काय माहितीये तुला तुळस क्या बात है ग क्या बात है अच्छा ईमेलच्या जमान्यातही तुला मंजिरी माहिती आहे मंजिरी हे खूप चांगलं आहे कुठल्या देवाला आवडते मंजिरी जास्त मला विष्णू वाटतंय ज्या उत्तराची तुला खात्री वाटते त्या उत्तराची तू एंट्री करू शकतेस विष्णूला मी एंट्री करते विष्णू तू धार्मिक आहेस माझा विश्वास आहे विश्वास आहे मग तू काय करतेस पूजा अर्चा करतेस दररोज नाही खरं तर वेळ मिळत एवढा बर पण पूजा अर्चा नाही एक गोष्ट मला खूप असं वाटतं की पूजा अर्चा करण्यापेक्षा तुम्ही जेन्युइन वागा रात्री झोपताना तुम्हाला जर दडपण येत नसेल कुठल्याही गोष्टीचं तर मला वाटतं ती खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यातच सगळं आलं त्यासाठी वेगळी पूजा अर्चा मग माझ्या मला माफ कर सांगण्याची पण गरज पडणार नाही तुझी पिढी ही जास्त शार्प आहे तुम्ही जास्त स्वच्छपणे विचार करता ही खूप उल्लेखनीय गोष्ट आहे थँक्यू तुझं उत्तर बरोबर आहे तीनपैकी दोन उत्तर बरोबर दिली आहेस बघितलंस दीप्ती किती इझी उत्तर देता येतात की नाही इझी नाहीये तुलाही देता येतील मला खात्री आहे बरं मला सांग तुला जास्त तरुणांचे मेल येतात की तरुणींचे
दोघांचे दोन्हीकडून मला मेल्स येतात. 50% मुलं आणि 50% मुली. काय डिप्लोमॅटिक आहे. नाही हो, तुम्ही मला ना तुम्ही असं म्हणताय असं खरंच नाहीये. बरं, तुझ्या स्वप्नातला राजकुमार कसा आहे? अरे मला फक्त एवढंच म्हणायचं की माझ्यावर खूप प्रेम करणारा असावा आणि माझी काळजी घेणारा असावा, बाकी मला काहीच अपेक्षा नाही आहेत. आणि तू करणार की नाही प्रेम? खूप करीन, प्रश्नच नाही. त्याच्यासाठी कुठलं गाणं म्हणशील बरं? बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीतीर, बाई जडली आता, बाई जडली आता, दोन जीवांची प्रीती ग बाई ग बाई ग बाई ग बाई ग. क्या बात. मंजिरीच्या होणाऱ्या नवऱ्या, तुला हे सातत्याने गाणं ऐकावं लागणार आहे. एक झलक आम्ही ऐकवलीये, पुढे तुम्ही भेटाल त्यावेळी खूप ऐकावं लागेल. या गाण्याची आवड आधीच तयार करून ठेवा हो. बर, हरकत नाही. पुढचा प्रश्न मंजिरीसाठी घे दमान राऊंड मधला विचारा. घरगुती वापराच्या गॅसचे वजन किती? ए 12.4 किलोग्रॅम, बी 14.6 किलोग्रॅम, सी 18.2 किलोग्रॅम, डी 20.7 किलोग्रॅम. तुला मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घेता येईल. तुला घ्यायचा हो? मंजिरीला मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात घ्यायचा आहे. 14.6 किलोग्रॅम. आणि हिला 14 वाटत. तुम्ही सिलेंडर उचलता. दोघींना 14.6 किलोग्रॅम असं वाटतंय. तुला त्यांच्या बरोबर जावंस वाटतंय. तू तुझ्या मैत्रिणींचं ऐकलं नसतंस तर तुझं उत्तर चुकलं असत. पण तुझं हे उत्तर बरोबर आहे. नात्यांना वजन माहीत असणे ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे. तशी अलीकडे काय काय झिरो वेट वगैरे तसलं काय आलंय ना ते नात्यांमध्ये? मला नाही वाटत. स्वतःच्या वजनाचीच काळजी असते त्यांना. आता सिलेंडरचं करेक्ट उत्तर दिलेलं आहे. हरकत नाही. मला सांग, एखाद्या त्रास देणाऱ्या चाहत्याचा एखादा अनुभव आहे? त्रास देणाऱ्या नाही, त्रास देतात असं नाही म्हणत मी. काय होतं ना, कधी चुकून आपला मोबाईल नंबर एखाद्याला मिळतो आणि मग ते जे सतत फोन करत असतात आणि मिस्ड कॉल देणे आणि मग रात्री अपरात्री फोन करणे किंवा 2 वाजता वगैरे रात्री फोन करणे, मी हा अनुभव घेतलाय. त्यामुळे मला फक्त एवढंच म्हणायचं की असं नका करू. याने समोरच्याला त्रास होतो तर असं नका करू. तुमचं प्रेम कळू शकतं, समजू शकतो, पण असं वागून त्रासच होतो, बाकी काही नाही होत. 4 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं तू बोलता बोलता बरोबर दिलीस. एकाच प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. तुझ्या मैत्रिणींना थँक्यू. ऍक्च्युली त्यांच्यामुळे हसू येते. म्हणजे सोपेच प्रश्न विचारणार. मकरंद दादा तू सोपेच विचारतोयस ना रे, असं मला त्यांनी विचारलं. नाही, त्यांनी काय, आम्ही तिघी आतमध्ये मेकअप रूम मध्ये की आता काय होणार आहे आपलं असं. कारण मला ना म्हणजे मी बोर्डाच्या किंवा 10वीच्या परीक्षेला एवढं टेन्शन आलं होतं जेवढं आज आलंय मला. नाही नाही रे, मी तसं बोर्डाच्या परीक्षेचा मास्तरही वाटत नाही. म्हणायचं नाही असं, मी आपला प्राथमिक शाळेतला एक शिक्षकी शाळेतला शिक्षक वाटतो. खिचडी करून द्या लेकराला, अभ्यासही घ्या, असं साधा माणूस वाटतो. हरकत नाही. 5वा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये. मंजिरीसाठीचा विचारा. 2011 मध्ये हॅक केल्यास कोणत्या वेबसाईटने $500 बक्षीस देण्याचा दावा केला होता? ए ऑर्कुट, बी फेसबुक, सी ट्विटर, डी जीमेल. ऑर्कुट आणि फेसबुक मध्ये मला कन्फ्युजन आहे. मी फेसबुक ब्लॉक करते. फेसबुक. तुझं हे उत्तर बरोबर आहे. थँक्यू सो मच. 5 पैकी 4 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत मंजिरीनी. मंजिरी, एक प्रश्न मला असा, तुम्ही डेली सोप करणाऱ्या नायिका आहात. डेली सोप म्हणजे खूप हेक्टिक शेड्यूल होत असेल ना तुमचं? खूप हेक्टिक. पण त्यामुळे तुम्हाला पर्सनल आयुष्यामध्ये वेळ द्यायला तसा वेळ कमी मिळत असेल? नाही, मी तेच इतकं अडकलेलो असतो की टीव्ही काय, पेपरही वाचायला वेळ मिळत नाही. कारण सकाळी 6:30 जे जातो ते मला सांगावं असं वाटेल की घरी यायला 9, 10, 11, 12, 1 काहीही लिमिट नाहीये. तर पण एक गोष्ट नक्कीच आहे की या सिरियलमुळे
आम्हाला खरंच खूप प्रसिद्धी मिळाली. म्हणजे मी विचार जेव्हा करते एकटी की कोण कुठची मी नाशिकला राहणारी मृणाल, आणि आज एका क्षणात एवढे लोक मला ओळखतात आणि एवढे फॅन्स आहेत असं नाही म्हणून त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं, ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. हे सगळं फक्त डेली सोपमुळे शक्य झालं. ऑफकोर्स मेहनत आहे, पण हे त्याच्याशिवाय हे शक्य नसतं झालं. या घेदमाना राऊंडचा शेवट मला खूप गोड असा करावासा वाटतोय. तुझ्या आवडीचं एखादं गाणं आम्हाला म्हणून दाखव. माझी या मना जरा थांब ना, माझी या मना जरा थांब ना, पाऊली तुझ्या माझी या खुणा, पाऊली तुझ्या माझी या खुणा, तुझे धावणे अनमला वेदना, माझी या मना जरा थांब ना, माझी या मना. टेलिशोपच्या या दगदगीतनं धावपळीतनं माझी या मनासाठी तुम्हाला वेळ मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. घे दमानं राऊंड मध्ये माझ्या समोर रेवा नेहा गद्रे बसलेली आहे. नेहा, तुला रेवा म्हणू की नेहा म्हणू? काही चालेल, ऍक्च्युली 12 तास रेवा म्हणतात त्यामुळे आता नेहा म्हटलं तुझं. अरे वा, बघ त्यातही मी रेवा म्हणून घेतलं. अभिनेत्री नसतीस तर काय असतेस? अभिनेत्री नसते तर मी जर्मन ट्रान्सलेटर किंवा इंटरप्रिटर असते. बरं, तुला जर्मन उत्तम येतं? हो, मी 8वी पासून जर्मन शिकते, पण तेव्हा फक्त 10वीच्या बोर्डा परीक्षेपर्यंतच शिकले होते, तेव्हा काही बोलता यायचं नाही. पण पुढे जाऊन मी मॅक्स म्युलर भवनचे कोर्सेस केले जर्मनचे. आता तुला उत्तम जर्मन बोलता येतं. बरं, मग ते तुझ्या मालिकेतले आऊसाहेब पण तुझी फार ठसन असते ना? हो, त्यांना जर्मन मध्ये शिव्या दे ना 2-4. आता त्यांना काय कळायचं ढेकळतावा? त्या आऊसाहेबांना जर्मन मध्ये निरोप दे ना इथनं काहीतरी. वा पहा काय म्हणलंय. आय लव्ह यू व्हेरी मच. आय लव्ह यू आऊसाहेब. आऊसाहेब आय लव्ह यू म्हणजे बरं, आता पुढे सूड घेऊ नका. बघा असं बरं, तुला एक अदृश्य शक्ती मदत करत असते, ती एरवी पण मदत करते का तुला? आज मी साकडं घातलंय तिला की मला इथे सुद्धा मदत कर, कारण या प्रश्न उत्तरांची खूप भीती वाटतेय. ती तुला निश्चित मदत करेल याची मला खात्री आहे. अदृश्य शक्ती नेहमीच मदत करते. आता एक साधा प्रश्न, तुला दीप्ती देवी आवडते की मृणाल आवडते? बापरे, दीप्तीला मी आधीपासून ओळखते, ती माझी मैत्रीण आहे चांगली. मृणालला मी ओळखत होते पण आमची पर्सनल लेवलवर ओळख नव्हती, पण ती आज झाली. आणि टू बी व्हेरी फ्रँक, आम्ही मेकअप रूम मध्ये खूप छान गप्पा मारल्या, म्हणजे पहिल्यांदा भेटून सुद्धा. दोघी आवडतात? हो. कुठून तुम्ही बायका हे सगळं शिकत असाल बरं? मला दोघी आवडतात, दोघी खूप चांगले आहेत. पहिला प्रश्न घे दमन राऊंड मध्ये रेवासाठी विचारा. यापैकी कोणता भूताचा प्रकार नाही? ए भूतनाथ, बी हडळ, सी खवीस, डी मुंजा. भूतनाथ आणि हडळ आहेत. खरं सांगायचं तर खवीस आणि मुंजायचे मला माहिती नाहीये, म्हणजे कॉन्फिडेंट नाहीये मी. तुझ्या सिरियल मध्ये तर भूत खेतच आहेत ना, एटलिस्ट तर सगळ्यात जास्त भीती वाटते, त्यामुळे मी त्या फील्ड मध्ये जातच नाही. भूतनाथच नसेल असं वाटतंय. तू उत्तराची एंट्री केलीस की आम्ही ते गृहीत धरू? मी कन्फ्युज आहे, पण भूतनाथ असं उत्तर दिलेलं आहे नेहाने. तुझं उत्तर बरोबर आहे, भूतनाथ हा भूताचा प्रकार नाहीये, हडळ खवीस आणि मुंजा आहे. हडळ बद्दल कॉन्फिडंट. बरं, मला हे सांगा तरी काय आहे खवीस आणि मुंजा? हा, हे म्हणजे कोकणामध्ये विविध प्रकारचे भूत खेत असतात. मुंजा हा पिंपळावर असतो असं म्हणतात. तू थोडीशी लीना चंदावरकर सारखी दिसतेस, कोणी म्हणलंय तुला आजपर्यंत असं? आताच मटाला आलेख आला होता. हो, एका पत्रकाराने जशी कमेंट केली होती की आम्हाला तुला बघितल्यावर, म्हणजे मी आता एक फिल्म केली, तर त्याचं ट्रायल बघताना ते म्हणाले की तू खूप आम्हाला अख्ख्या फिल्ममध्ये आम्हाला असाच भास झाला की आम्ही लीना चंदावरकरला बघतोय. आणि त्या लेखात त्यांनी असं लिहिलं होतं की ती मूळची मराठी असून सुद्धा तिने कधीच मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं नाही, पण आज तुझ्या रूपात आम्हाला ती दिसते. खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती माझ्यासाठी.
दुसरा प्रश्न घे दमन राउंड मध्ये नेहा साठी विचारा. एक गाणं ऐकूया. कहीं देव चले कहीं दिल जरा देख ले आकर परवाने. तेरी कौन सी है मंजिल. कहीं देव चले कहीं दिल. हे गाणं कोणत्या नायिकेवर चित्रित झालं आहे. ए मधुबाला, बी मुमताज, सी वहिदा रहमान, डी वैजयंती माला. मला मधुबाला किंवा वहिदा रहमान वाटते. वैजयंती माला असं उत्तर नेहाने दिलंय. नेहा, तुझं हे उत्तर चुकलेलं आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वहिदा रहमान. वाटलं 20 साल बाद या सिनेमातलं हे गाणं आहे. हरकत नाही, एक प्रश्न बरोबर, एक प्रश्न चुकीचं. एक प्रश्न, तुला सासू मागायला सांगितली तर तू कशी सासू मागशील. चांगला प्रश्न आहे, कारण हल्ली मला असं वाटतं की नवरा कसा असावा ह्याच्यापेक्षा सासू कशी असावी हे जास्त महत्वाचं. नवरा दुय्यम आहे, सासू नाही. सासू महत्वाची असते, कारण नवऱ्याबरोबर तर राहायचंच असतं, पण सासू बरोबर जास्त आपल्याला. नवऱ्याला कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकतं, सासूला कसं ठेवायचं. त्यामुळे सासू अशी हवी आहे जी मी आता या फील्डमध्ये आहे, तर मला अशी सासू हवी आहे की जी मला समजून घेईल आणि मला आधार देईल. बरं, मला सांग लग्न झाल्यानंतर कुठल्या शहरात नांदायला तुला आवडेल. मी आहे पुण्याची, पण माझं काम मुंबईत आहे, त्यामुळे मला मुंबईतच राहायला आवडेल. आणि कारण मला असं नको आहे की मला जर म्हणजे माझा नवरा जर पुण्यातला असेल तर मी मुंबईत आणि तो पुण्यात, असं नकोय मला पुढे जाऊन. मुंबईतला नवरा तुला चांगला मिळो, सासूही चांगली मिळो. सदिच्छा. तिसरा प्रश्न नेहा साठी विचारा घे दमन राउंड मध्ये. चिमाजी अप्पा यांनी कुठल्या देवस्थानाचा जीर्णोद्धार केला. ए जीवदानी, बी महालक्ष्मी, सी तुळजा भवानी, डी वज्रेश्वरी. अजिबातच ह्याचं उत्तर मला माहित नाहीये. नवरात्रोत्सव चालू आहे, काय वाटतंय. तुळजा भवानी किंवा महालक्ष्मी वाटतंय, कॉन्फिडेंट नाही. चिमाजी अप्पांनी या देवीला नवस बोलला होता, जर पोर्तुगीजांविरुद्ध विजय मिळवला तर आम्ही तुमच्या मंदिराचा, तुझ्या मंदिराचा मी जीर्णोद्धार करेन. आणि त्यांनी तो केला विजय संपादन केल्यानंतर. कुठल्या देवस्थानाचा. लक्ष्मी किंवा तुळजा भवानी. जे उत्तर तुला योग्य वाटतंय त्याची एंट्री कर नेहा. महालक्ष्मी असं उत्तर दिलंय नेहाने. नेहा, तुझं हे उत्तर चुकलेलं आहे, कारण या प्रश्नाचं बरोबर उत्तर वज्रेश्वरी असं आहे. हरकत नाही नेहा, दोन प्रश्न अजून आहेत. दोन प्रश्नांची तू बरोबर उत्तर देशील याची मला खात्री आहे. मला सांग, एखादा चाहत्याचा अनुभव त्रास देणार आहे. ऍक्च्युली तो त्रास नसतो, खरं सांगायचं तर ते त्यांचं प्रेम असतं, पण प्रत्येक व्यक्तीची प्रेम दाखवायची एक वेगळी टेक्निक असते असं म्हणूया आपण. म्हणजे मला बायकांचे असे खूप अनुभव आलेले आहेत की त्या इतक्या म्हणजे मान्य, त्या खूप खुश होतात आपल्याला बघून की जो काही आपला फेवरेट आर्टिस्ट आहे तो आलेला आहे इकडे. आणि ते त्या गडबडीत ना त्यांना कळत नाही की आपण कसं वागायचं, त्यामुळे असं विचित्र उगाचच टॅप करणं, हा, त्या खूप एक्साइटेड असतात आणि त्या एक्साइटमेंटमध्ये त्यांना कळत नाही की आपण कुठल्या पद्धतीने वागतोय किंवा आपण चुकत नाही आहोत ना. म्हणजे यात मी कम्प्लिटली 100% त्यांना चुकीची असं नाही म्हणू शकत, कारण ते त्यांचं प्रेम आहे शेवटी आणि त्यांच्या प्रेमापोटीच म्हणजे त्यांचं एवढं प्रेम मिळतंय म्हणून आज आम्ही इथवर आहोत. बरं, आजवर मिळालेली सगळ्यात चांगली दात कोणती आहे तुला. माझा जो हा दात आहे
मी खूप कमी हसायचे पूर्वी, कारण मला असं वाटायचं की हा प्लस पॉईंट नाही आहे माझा. पण एकदा मी स्टेजवर एका इव्हेंटसाठी गेले होते, तेव्हा ती एक महिला होती, ती स्टेजवर येऊन मला म्हणाली की तुम्ही तुमच्या दातामुळे खूप सुंदर हसता आणि त्यामुळे तुम्ही खूप छान दिसता. बर. आणि आम्हाला मालिकेत हे बघायला खूप आवडतं, अशा हसरा चेहरा. ती खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती, कारण तेव्हापासून मी हे पॉझिटिव्हली घ्यायला लागले. बर, मग आता आम्हाला दात लपून हसून दाखव बर. आणि आता दात दाखवून हसून दाख. मौसमी चॅटर्जी नावाची एक बंगाली ऍक्ट्रेस होती, तिचे पण असे दात सुंदर होते आणि तो तिचा प्लस पॉईंट. खरं तर आपल्याला आपलं जे व्यंग वाटत असतं ते खरं तर प्लस पॉईंट असण्याची खूप शक्यता असते. आणि तुला हे एका बाईने सांगितलं, तिचे आभार तू मानले पाहिजेस, कारण तो खरोखरीच तुझा प्लस पॉईंट आहे. तू हसताना खरंच चांगली दिसतेस. थँक्यू. पुढचा प्रश्न नेहा साठी घे दमान राऊंड मध्ये विचारा. मून वॉक हा नृत्य प्रकार कोणामुळे प्रसिद्ध झाला? ए एल्विस प्रिस्ली, बी ब्रिटनी स्पियर्स, सी मायकेल जॅक्सन, डी मेडोना. हेल्प घ्यायचे, मदतीचा हात घ्यायचा आहे. मेडिमिक्स आयुर्वेदिक मदतीचा हात नेहाला घ्यायचा आहे. मायकेल जॅक्सन. खूप विश्वास आहे मला मैत्रिणींवर. मायकेल जॅक्सन असं उत्तर नेहाने दिले. तुझा इतका विश्वास आहे दीप्तीवर? नाही, मलाही वाटत होतं आधी मायकेल जॅक्सन. तुझं हे उत्तर बरोबर आहे. तिने तुला आणलं बरं का पुढे. चार पैकी दोन प्रश्नांचे उत्तर बरोबर, दोन चुकली आहेत, एक प्रश्न बाकी आहे. पाचवा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये नेहासाठी विचारा. पहिली भारतीय मिस युनिव्हर्स कोण? ए ऐश्वर्या राय, बी प्रियांका चोप्रा, सी लारा दत्ता, डी सुष्मिता सेन. सुष्मिता सेन असं उत्तर दिलं आणि हे उत्तर बरोबर आहे. 1994 मला सालही माहिती. ऐश्वर्या आणि सुष्मिता हे आधी मिस इंडिया जिंकल्या आणि मग त्यांना तिथे पाठवलं हे सगळं मला माहिती आहे. त्यांना कुठले प्रश्न विचारले होतेही मला माहिती आहे. आय वॉज व्हेरी कॉन्फिडंट. तुझा डोळा होताच तिकडे. तू कितवीला होतीस तेव्हा? तेव्हा मी 4 वर्षाची होते. पण मी हे 4 वर्षापासून तुझा मी हे नंतर नेटवर बघितलंय. नंतर नेटवर बघितलं, हरकत नाही. पाच पैकी तीन प्रश्नांचे उत्तर बरोबर दिलेली आहेस. मंजिरी तुझ्यापेक्षा एका पावलाने पुढे आहे. आता दे दणादण राऊंड मध्ये कोण पोहोचणार हे ठरवणार आहेत साक्षात दीप्ती देवी. समोर बसलेली आहे दीप्ती देवी उर्फ मीरा. मीरा, तुला काय टेन्शन आलंय उगाच? उगाच हा, हॉट सीट वर बसणं म्हणजे काय असतं मी आता एक्सपिरियन्स करतेय. मला सांग दीप्ती, तू अभिनेत्री नसतीस तर काय असतीस? समाजसेविका असली असती. का समाजसेविका झाली असतीस? मला सेवा करायला खूप आवडते. आदर्श असणारे समाजसेवक कोण आहेत? सगळेच आहेत असं तुम्ही, मी रँकिंग नाही करू शकत. एखादं नाव कुठलं घेता येईल तुला? आत्ता तरी अण्णा हजारे. बर, घे दमान राऊंड मध्ये पहिला प्रश्न दीप्तीसाठीचा विचारा. एक गाणं ऐकूया. ड्रीमम वेकअपम क्रिटिकल कंडिशन अर्थम क्वेकपम हिलडुल सब शेकपम बेस्ट फेसम धरती पोतरम काईजम थंडरम डाउनम मंडरम साईजम नाटरम इंकम मंडरम जंपिंगम. हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे? ए इश्क इन पॅरिस, बी अय्या, सी डर्टी पिक्चर, डी हिरोईन. कुठल्या उत्तराची एंट्री तुला करावीशी वाटेल? अय्या. अय्या असं उत्तर दिलंय. अय्या बरोबर आहे उत्तर? नाही, दोघी मैत्रिणी बरोबर. हे उत्तर बरोबर आहे. राणी मुखर्जीवर चित्रित झालेले गाणे अय्या सिनेमा मधलं. एकदम मस्त गाणं आहे ना.
तुला काय येतं डान्स येतो की गाता येतं? मी करायला लावणार आहे त्यामुळे मी काहीच बोलणार नाही. बरं मग गायला लावलं तर? मी गाऊ शकते पण बेसुरी. मलाही मी खूप बेसूर वाटतो पण बरेच जण म्हणतात अरे तू तर रफी साहेबांसारखाच गातोस. बेरी पिया बड़ा बेदर्दी इश्क को, बेरी पिया बड़ा बेदर्दी दिल का दर्द न जाने सौदाई हर जाई जुल्मी राम दुहाई कैसे कासे कहूं हाय राम दिल का दर्द न जाने हाय. बघा ही सुरात गाते की बेसुरी गाते? दिप्ती स्वतःला एवढं अंडर एस्टिमेट करू नकोस, तू गायिका पण चांगली आहेस. दुसरा प्रश्न दीप्ती देवींसाठीचा घेदमान राऊंड मधला विचारा. संत मीराबाईच्या पतीचे नाव काय? ए भोजराज, बी गंगाधर राव, सी राणा उदय सिंग, डी राणा संगा. अवघड आहे, 50-50 ऑप्शन नाही आहे. नाही ग, आमच्याकडे डायरेक्ट हात घ्या. भोजराज असं उत्तर दिले. तुझ्या मैत्रिणींना काय वाटत? मला राणा संगा वाटत. आणि तुला काय वाटत? सी. पण ह्या दोघींपैकी कोणाचे उत्तर तू दिलं असतस तर ते उत्तर चुकलं असतं, कारण तुझं उत्तर बरोबर आहे. दोन पैकी दोन्ही उत्तर बरोबर आहे. मृणाल मधली कुठली गोष्ट तुला आवडत नाही? असं काहीच नाहीये, पण मला असं वाटतं की ती खूप म्हणजे कदाचित ही माझ्यातली कमी असेल, तिच्यात खूप ठहराव आहे जो मला कदाचित तिच्याकडे मला असं वाटतं बघून की ग दीप्ती जरा शीख मृणालकडून. नेहा मधली कुठली गोष्ट तुला आवडत नाही? नेहा मला भेटतच नाही. गोष्ट तुला आवडत नाही? आम्ही दोघी शूटिंग मध्ये इतक्या बिझी आहोत की आम्ही केवळ मेसेजेस वर आम्हाला कळतं की ती आज कुठे आहे किंवा तिला बरं आहे की नाहीये. राजकारण्यांनी खरं तर तुमच्याकडनं शिकायला पाहिजे असं मला वाटतं, कारण मी दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारून पाहिला पण असं एकमेकींविषयी तुम्ही अजिबात बोलला नाही. कारण आम्ही तर ऐकतो बायका खूप एकमेकीला भांडतात आणि दोन बायका जमल्या की त्यांचं, पण असं नाही दिसत आहे. तुम्हाला काय आवडत नाही माझ्यातलं? दीप्ती देवी मधलं आता मला पहा, मला ना दीप्ती मधला जो खरं खरं उत्तर ती देत नाही असं मला वाटतं. तिसरा प्रश्न दीप्ती देवी उर्फ मीराबाईंसाठी घेदमान राऊंड मध्ये विचारा. सगळ्यात जास्त वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ कोणता? ए दालचिनी, बी काळी मिरी, सी लवंग, डी वेलची. मला फार कॉन्फिडन्स नाही पण काळी मिरी असं उत्तर दिलंय दीप्ती देवीने. मृणाल आणि नेहा काय वाटतंय? बरोबर आहे, मलाही काळी मिरी. आणि दालचिनी आणि काळी मिरी मध्ये कन्फ्युजन आहे, पण मला आधी काळी मिरी वाटत होत. तुम्हाला काय वाटतंय? मला एवढंच वाटतंय तुझं उत्तर बरोबर आहे. तीन पैकी तिन्ही प्रश्नांची उत्तर दीप्ती तू बरोबर दिली आहेस आणि नेहाची बरोबरी पण केलेली आहेस. मला सांग तुझ्या चाहत्यांमध्ये तरुण जास्त आहेत की तरुणी? दोन्ही बायका आणि पुरुष तरुणांपेक्षा, आणि हिंदीमध्ये ओव्हरऑल सगळेच. पण कारण आता येताना ही ट्रॅफिक नाकाबंदी होती तेव्हा मला आता अडवलं, थांबा थांबा
काय ते रोजचं असतं ते काय ते दाखव आता मला. म्हणलं काय लायसन्स. म्हणलं का नाकाबंदी केली आहे. त्यांनी माझा मेकअप होता मी इथेच येत होते. म्हणलं तुम्ही शूटिंग करता का. म्हणलं हो. कुठला तो शो. म्हणलं मला सासू हवी. अरे हो पण मला नको सासू. माझ्या शो बद्दल मला सासू हवी बद्दल सगळ्यांना जास्त उत्सुकता आहे की लोकांना सासू नको असते हिला हवी आहे. त्यामुळे पुरुषांमध्ये पण तितकीच मला उत्सुकता जाणवते आणि बायकांमध्ये पण जाणवते. बर चौथा प्रश्न घे दमान राऊंड मध्ये. दीप्ती देवीसाठीचा विचारा. तुमच्या एकुलत्या एक नणंदेच्या मुलाच्या आईच्या वडिलांच्या मुलीच्या एकुलत्या एक वहिनीच्या नवऱ्याची आई तुमची कोण. ए आई. बी नणंद. सी सासू. डी वहिनी. सासू. सासू असं उत्तर दीप्तीने दिलेलं आहे. चुकणार नक्की. तुझं हे उत्तर बरोबर आहे. चार पैकी चारही प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आहेस दीप्ती. आणि आता तुझी आणि मंजिरीची गाठभेट झालेली आहे. एक पाचवा प्रश्न अजून बाकी आहे. त्याआधी एक प्रश्न. कुठल्या शहरात नांदायला तुला आवडेल. मी पुण्याची आहे पण माझी जी आवड आहे कला अभिनय त्याला मुंबईत खूप वाव आहे. त्यामुळे मला मुंबईत राहायला शक्यतो आवडेल. उर्वरित महाराष्ट्राचं अवघडच आहे म्हणजे. काही नाही. जसं तुम्ही मुंबईचे नाही आहात बरोबर पण तुम्ही आज मुंबईत आहात. काही होऊ शकत. त्यामुळे एवढ्यासाठी विदर्भामधली मुलं कष्टाळू किंवा इंटेलिजंट मुलं इथेच येऊन नोकरी करतात. त्यामुळे त्यांचं मूळ काय आहे न पाहता फ्युचर काय आहे किंवा ते पाहणं जास्त महत्वाचं. वा हुशार मुली झाल्यात म्हणजे अलीकडच्या. पण मस्त विचार आहे. एकदम तंतोतंत विचार करून आणि आपलं फील्ड आणि आपलं हे. तुला मुंबईत सेटल झालेला नवरा मिळो अशी सदिच्छा देतो. आणि पाचवा प्रश्न दीप्ती देवींसाठीचा घे दमान राऊंड मध्ये विचारा. कोणत्या देशात साप नसतात. ए ब्राझील. बी जपान. सी न्यूझीलंड. डी रशिया. मला असं वाटतं न्यूझीलंड. पण मी मदतीचा हात घेईन. मॅडम एक आयुर्वेदिक मदतीचा हात दीप्तीला घ्यायचा आहे. नेहा मृणाल. मला पण न्यूझीलंड वाटत. न्यूझीलंड. न्यूझीलंड किंवा रशिया असं डाऊट आहे. बट कोल्ड कोल्ड याच्यात असू शकतात ना द कोल्ड स्नेक्स. न्यूझीलंड मला वाटतं. म्हणजे मला जपान मध्ये तर ती खातात लोक. वज्रेश्वरी माहित नाही. न्यूझीलंडच सगळं माहिती. न्यूझीलंड जपान रशिया. ढिंगळी पिंपळगाव कुठं आलं सांगा बरं. कुठल्या उत्तराची एंट्री करशील दीप्ती. न्यूझीलंड असं उत्तर दिलंय. दीप्तीचं हेही उत्तर बरोबर आहे. पाच पैकी पाचही प्रश्नांची उत्तर बरोबर. 50% रक्कम दीप्तीच्या खात्यात. ते दणादण राऊंड मध्ये माझ्या समोर मृणाल आणि दीप्ती देवी दोघी जणी उभे आहेत. पाच प्रश्न मी दोघींना मिळून विचारेल. या राऊंड मध्ये असं आहे दे दणादण राऊंड यासाठी आहे की तुम्हाला पर्याय आल्यापासून 30 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे. दोघींनाही शुभेच्छा. दोघी तयार आहेत. दे दणादण राऊंड मध्ये दोघींसाठीचा पहिला प्रश्न विचारा. इंग्लिश विंग्लिश चित्रपटाने कोणत्या अभिनेत्रीने पुनरागमन केले आहे. ए रवीना टंडन. बी माधुरी दीक्षित. सी करिश्मा कपूर. डी श्रीदेवी. दोघींनीही या प्रश्नाचं उत्तर दिलंय. दोघींनी श्रीदेवी असं उत्तर दिलंय. दोघींचंही उत्तर बरोबर आहे. पण यामध्ये दीप्ती देवीने 1 सेकंद आधी उत्तर दिलंय त्यामुळे तिच्या खात्यात 10% रक्कम जमा होते. 60% मृणालच्या खात्यात. 40% दे दणादण राऊंड मध्ये दोघींसाठीचा दुसरा प्रश्न विचारा. देवीची किती शक्तीपीठे आहेत. ए 2.5. बी 2. सी 3.5. डी 3. दीप्तीने 3 असं उत्तर दिलंय. मृणालने 3.5 असं उत्तर दिलंय. मृणालचं उत्तर बरोबर आहे.
देवीची साडेतीन शक्तीपीठ आहे. कुठली एक माहिती आहे तुला? वणी एक आहे, मला माहितीये. तुळजाभवानी करेक्ट एक आहे, महालक्ष्मी करेक्ट आहे, आणि एक मला कन्फ्युजन, मला म्हणजे सांगायला लागेल, पण साडेतीन शक्तीपीठ आहेत मला माहितीये. माहूरची रेणुका देवी अशी साडेतीन शक्तीपीठ आहेत. वणीचं अर्ध शक्तीपीठ, साडेतीन शक्तीपीठ आहेत. 50-50 दोघींच्या खात्यात. आता दोघी समान अंतरावर, तीन प्रश्न बाकी. पुढचा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघींसाठीचा विचारा. हिंदू पुराणानुसार गांधारीच्या भावाचे नाव काय? ए विदूर, बी कृपाचार्य, सी दृष्टदुम्न, डी शकुनी. मृणालनी शकुनी असं उत्तर दिलंय, दीप्तीनी विदूर असं उत्तर दिलंय. मृणालचं उत्तर बरोबर आहे. शकुनी मामा म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. 60% मृणाल, 40% दीप्ती. दे दणादण राऊंड मध्ये चौथा प्रश्न दोघींसाठीचा विचारा. फुलपाखराला किती पाय असतात? ए 10, बी 12, सी 6, डी 8. 6 असं उत्तर दिलेलं आहे दीप्तीने. मृणालने 12 असं उत्तर दिलंय. दीप्तीचं उत्तर बरोबर आहे. पण या ठिकाणी गंमत अशी झाली आहे की आधी मृणालने उत्तर दिलंय, त्यामुळे तिच्या खात्यातले 10% कमी होतील. 50% दीप्तीच्या खात्यात काही फरक पडणार नाही. 40%. पाचवा प्रश्न दे दणादण राऊंड मध्ये दोघींसाठीचा विचारा. वैज्ञानिक प्रयोगासाठी सर्वात जास्त कोणता प्राणी वापरतात? ए उंदीर, बी बेडूक, सी माकड, डी ससा. दोघींनी उत्तर दिलंय, दोघींनी उंदीर असं उत्तर दिलंय. दोघींचंही उत्तर बरोबर आहे. पण यामध्ये वेळेच पुन्हा गणित झालेलं आहे. पहिलं उत्तर दिलेलं आहे मृणालने, त्यामुळे तिच्या खात्यात 10% रक्कम जमा होतीये. याचाच अर्थ आजची ही स्पर्धा जिंकलेली आहे मृणालने. दे दणादण राऊंड जिंकलेला आहेस मृणाल तू. यानंतर तुझा एक महत्वाचा राऊंड आहे, त्या राऊंडचं नाव आहे दे धक्का राऊंड. मृणाल, दे धक्का राऊंड मध्ये तुझं मनापासून स्वागत. आजच्या ह्या आपल्या तिन्ही नायिका उद्योग वर्धिनी सोलापूर या संस्थेसाठी मदत निधी म्हणून खेळत आहेत. ही संस्था 1997 साली स्थापन झाली. महिलांना स्वावलंबी बनवणं हे या संस्थेचं प्रमुख ध्येय आहे. आतापर्यंत 3000 महिलांना ट्रेनिंग देऊन या संस्थेनं स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे. यातल्या 190 महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. अशा एका खूप चांगल्या सामाजिक कामासाठी या तिघी जणी आपल्या नायिका खेळत आहेत. 10वीपर्यंतचं शिक्षण, घरची खडतर परिस्थिती, यातच चूल आणि मूल ही परंपरा नेटानं राबवणाऱ्या चंद्रिका चव्हाणांवर पतीच्या हार्ट ऑपरेशनची जबाबदारी येऊन पडली. पण लोकांच्या सांत्वनाच्या कोबड्या न घेता त्यांनी ध्यास घेतला स्वबळावर उभं राहण्याचा. हे शक्य करत इतर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी मग स्थापन झालं सोलापूरचं उद्योग वर्धिनी, म्हणजेच उमा महिला उद्योजकता विकास केंद्र. बचत गट स्थापन झाला, नक्षीदार कपडे विणले गेले, बांगड्या भरणं, मोटर ट्रेनिंग, भाकऱ्या, शेंगदाणा चटणी, पापड बनवणं आणि पणत्या तयार करणं, अशा असंख्य उद्योगांसह उजळली ही स्त्री शक्ती. व्हिडिओ शूटिंग आणि ऑडिओ मिक्सिंग करत हा प्रवास जगभर पोहोचला. आदर्श गट या सन्मानासह हजारो हातांचं पाठबळही मिळालं. यात एक हात झी मराठी हप्ता बंदचाही. स्वबळावर उभं राहणाऱ्या या स्त्री प्रेरणेला झी मराठी हप्ता बंदचा मानाचा सलाम. दे धक्का राऊंड मध्ये मृणालसाठीचा प्रश्न विचारा. हृदय आणि मेंदू नसलेला प्राणी कोणता? ए गोल्डफिश, बी जेलीफिश, सी खेकडा, डी पाणगुळा. जेलीफिश असं उत्तर दिलंयस तू. जेलीफिश असं उत्तर का दिलं? कारण गोल्डफिश मला नाही वाटत की हृदय नसेल गोल्डफिशला. गोल्डफिशला असू शकतं ना? नाही. काय वाटतं दीप्ती? ती बरोबर आहे जेलीफिश. आणि हिला काय वाटते नेहाला? गोल्डफिश किंवा जेलीफिश. गोल्डफिश किंवा जेलीफिश. जेलीफिश हा मासा नसून हा प्राणी आहे. 95% पाणी असतं त्यामध्ये. तुझं हे उत्तर 100% बरोबर आहे.
क्या बात है, उद्योग वर्धिनी सोलापुर या संस्थेला 2 लाख रुपयांच्या मदतीसाठी आगळ्या 3 आपल्या खूप आघाडीच्या मालिकांमधल्या नायिका, खूप स्वभावाने गोड असणाऱ्या, पारदर्शी असणाऱ्या, स्वच्छ मत असणाऱ्या या तिघी जणी खूप चांगल्या पद्धतीने खेळल्या, खूप प्रामाणिकपणे खेळल्या, त्याचं त्यांना फळ मिळालेलं आहे 2 लाख रुपये. मी तिघींनाही आमंत्रित करतो स्टेजवर, तिघी जणीला. उद्योग वर्धिनी सोलापूर या संस्थेच्या मदत निधीसाठी आपल्या 3 मैत्रिणी खेळल्या, 3 आघाडीच्या नायिका मालिकांमधल्या खेळल्या, तिघींच्याही हातात मी हा धनादेश सुपूर्द करतो. सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या पीएमसी बँकेनं 75 सेवा स्थानांचा टप्पा आता पूर्ण केलेला आहे आणि आता पीएमसी या ग्राहकाभिमुख सेवा देणाऱ्या बँकेनं मोबाईल पे ही मोबाईल बँकिंग सुविधा आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध केलेली आहे. मेडिमिक्सच्या वतीनं हे छोटीशी भेटवस्तू देतो जी तिच्या त्वचेचं नैसर्गिक संरक्षण करेल. धन्यवाद. देहासाठी मेडिमिक्सच्या वतीनं ही एक छोटीशी भेट जी तिच्याही त्वचेचं नैसर्गिक संरक्षण आणि आजची आपली विजेती मृणालसाठी विकोच्या वतीनं एक छोटीशी भेट. थँक यू सो मच. काय वापरशील आपलं सगळं? विको टर्मरिक इन शेविंग क्रीम बेस. तिघींनी आज या भागात सहभागी होऊन आपलं सामाजिक दायित्व पूर्ण केलेलं आहे, त्याबद्दल तिघींचंही मनापासून अभिनंदन. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आदिशक्तीचा उत्सव चालू आहे, या उत्सवाच्या निमित्ताने या 3 नायिकांना एक विनंती, तुम्ही तिघीही आता आनंदाने दांडिया खेळून ह्या भागाचा आपण शेवट करूया. दांडियाचा मला तर काही गंध नाही, पण या 3 नायिका मात्र आपल्या खेळतील आणि त्यांच्या आनंदात आपण सगळे सहभागी होऊया.